देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दरबारी फैसला होणार आहे. राजीनामा संदर्भात दिल्लीत अंतिम निर्णयाची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांसंदर्भात दिल्लीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. विनोद तावडेंच्या महाराष्ट्र वापसीच्या चर्चेला देखील एकीकडे जोर धरलेला आहे. तावडेंच्या सकाळपासूनच भाजप नेत्यांशी गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्र भाजपची घडी बसवण्याकरता दिल्लीतून तावडे महाराष्ट्रात येणार का ही चर्चा जोर धरतीये. तर भाजपच्या पिछेहाटीनंतर संघटनात्मक पातळीवर हालचालींना आता वेग आलेला आहे. भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मी महाराष्ट्रात येणार नाही. ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र. मी महाराष्ट्रात येणार नाही. ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र. मी महाराष्ट्रात येणार नाही. ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र असं काही महिन्यांपूर्वी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विनोद तावडे यांनी म्हटलेलं होतं. पण एकूणच लोकसभा निवडणुकांनंतर राज्यातील एकूणच सध्या परिस्थिती पाहता भाजप आता विनोद तावडेंना महाराष्ट्रात आणण्याच्या दृष्टीनं दिल्लीत चर्चा जोर धरत आहेत. सकाळपासूनच तावडेंच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत गाठीभेटी होत आहेत. तर तिथं नागपूरमध्ये दाखल झालेल्या फडणवीसांनी देखील काही संघाचे नेते फडणवीसांच्या भेटीकरता नागपूरमधल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते आणि त्यानंतर फडणवीसांनी आता दिल्ली गाठलेली आहे. दिल्लीत आज अनेक घडामोडी घडत असल्याचं दृश्य. लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जी वाचून दाखवली गेली ती पहिली यादी वाचण्याचा मान ज्याच्यामध्ये दस्तूर खुद्द मोदीजींचं नाव होतं उमेदवार म्हणून ती वाचण्याचा मान विनोद तावडेंना मिळणं याच्यातच विनोद तावडेंचं केंद्रीय पातळीवरचं वजन किती वाढलेलं आहे हे स्पष्ट करणार आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आता राज्यातलेही एक एक नेते हे देवेंद्रजींची साथ सोडताना दिसत आहेत. प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, आशिष शेलार कितीतरी नावं असतील की जे ज्यांना देवेंद्रजींनी जवळ केलं, चांगले दिग्गज नेते संपवून यांना जवळ केलं होतं, यातला एकही नेता कालपासून देवेंद्रजींच्या अजिबात त्यांच्या समर्थनात बोलताना दिसत नाहीत. म्हणजे देवेंद्रजी एकटे पडलेले आहेत आणि अशा स्थितीत तर विनोद तावडेंचं येणं अजून जास्त ठाम होत जातं मला वाटतं. विनोद तावडे येतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.